नमस्कार, माझं नाव महेश कुलकर्णी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी दोन प्रकारचे वर्ग आम्ही चालवतो. पहिलं आहे ते म्हणजे UPSC आणि MPSC सिव्हिल सर्व्हिसेसचे वर्ग, आणि दुसरं आहे ते म्हणजे CDS नावाची परीक्षा असते. ह्याच्यामुळं तुम्ही सैन्य दलात, संरक्षण दलात डायरेक्टली अधिकारी म्हणून जाऊ शकता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक सुंदर वाक्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र हा देशाचा खड्ग हस्त झाला पाहिजे. हातात तलवार असलेला हात आपला असला पाहिजे. पण दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या खूप कमी जणांना ह्या परीक्षांविषयी माहिती असते. ह्या परीक्षा जर दिल्या तर तुम्ही डायरेक्टली सैन्य दलात, म्हणजे एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी, तिन्ही ठिकाणी तुम्ही डायरेक्टली ऑफिसर म्हणून जाऊ शकता.